वेलकम टू ऑल स्टुडंट नेक्स्ट टॉपिक इज द रोस्टेड स्टेज रोस्टेड स्टेज जी आहे त्याच्यामध्ये बघायचं आहे पर्टिक्युलरली आपल्याला आता लास्ट स्टेजमध्ये आपण काय बघितलं होतं त्या ठिकाणी जे काही इरेक्ट्रोसाइड्स होते सॉरी त्या ठिकाणी पर्टिक्युलरली जे काही इरेथ्रोसिटिक मेरोझॉइड्स फॉर्म झाले होते ते फॉर्म झाल्यानंतर आता नेक्स्ट स्टेजमध्ये दिस इरेक्ट्रोसिटिक मेरोझॉइड्स अर्थात जे काही इरेक्ट्रोसिटिक मेरोझॉइड्स आहेत त्यांचा जो शेप आहे आपण पर्टिक्युलरली जे म्हणत आहे पेटल्स ऑफ द रोज प्रकारे ते एक प्रकारे एक बंचिंग फॉर्म करतात द पेटल्स ऑफ द रोज फ्लावर्स अँड क्लस्टर ऑफ द ग्रेप्स अशा प्रकारे त्यांचा एक प्रकारे बंच असतो अँड नोन ॲज द रोस्टेड स्टेज म्हणजे काय होते जसं आपण म्हटलं एक प्रकारे की जसं रोजचे सगळ्या प्रकारचे पेटल्स आहे किंवा फ्लावरचा बंच आहे किंवा क्लस्टर ऑफ ग्रेप्स तशा प्रकारे या ठिकाणी काय होतात सगळे मिरोझॉईड्स जे असतात ते कम्प्लिटली कलेक्शन्स होते म्हणून त्याला म्हटलं जाते इरेथ्रोसिटिक मिरोझॉईड्स और सिक्झो झॉइड्स ठीक आहे आता मी इरेथ्रोसिटिक मेरोझोइड्स फॉर्म झाले त्याच्यानंतर आहे त्याला म्हणतात रोस्टेड स्टेज म्हणजे एक प्रकारे सगळ्या ठिकाणी बंचिंग फॉर्म होणे त्याला म्हटलं जाते रोस्टेड स्टेज एंड ऑफ द इरेथ्रोसिटिक सायकल ज्या ठिकाणी एंड होते इरेथ्रोसिटिक सायकलची द कार्पसस आर ब्रस्ट कार्पस काय होतात बस्ट होतात अँड द मिरोसॉइड्स हिमोजोईन ग्रॅन्युअल्स सेट फ्री इन द ब्लड प्लाझ्मा ते काय होता कशामध्ये एंटर होतात ते पर्टिक्युलरली एंटर होतात ब्लड प्लाझ्मामध्ये याच्या आधीच्या स्टेपमध्ये काय बघितलं होतं आपण हिमोजोईन ही सॉरी हिमोझोईन ग्रॅन्युअल्स होते हिमोझोईन ग्रॅन्युअल्स काय झालं त्या ठिकाणी जे मेरोझोईड्स होते इरेथ्रोसेटिक मेरोझोईड्स ते आउटसाईडमध्ये आले ठीक आहे आ आउटसाईडमध्ये आल्यानंतर एक प्रकारे पंचिंग सारखे आले म्हणून आपण एक एक्झाम्पल एक दिलं त्याला पेटल्स ऑफ द रोज अँड द फ्लावर अँड क्लस्टर ऑफ द ग्रेप्स ओके सो नोन ॲज द रोस्टेड स्टेज याच्यामध्ये काय झालं द एंड ऑफ इरेथ्रोसिटिक सायकल इरेथ्रोसेटिक सायकलमध्ये जे काही कार्बसेस असतात ते बस्ट होतात अँड मिरोझाईड्स काय असतात द हिमोजोईन ग्रॅन्युअल जे असतात सेट फ्री इन द ब्लड प्लाझ्मामध्ये

टू द होस्ट अँड दिस पेशंट बिकम्स गेट ॲनिमिनिक त्याच्यामुळे काय होतं पेशंट्स ॲनॅमिक होतो अँड डिस्ट्रक्शन्स ऑफ आर बी सीज त्याच्यामुळे ते आर बी सीज ब्रेक होता पुन्हा बघा याच्यामध्ये काय होते हिमो फोर्टी एट अवर्समध्ये काय असतात प्लाझमोडियम व्ही वॅक जे असतात टोटल सायकल किती लागते ट्वेंट टोटल जी सायकल्स लागत असते पर्टिक्युलरली ती सायकल्सचा पिरियड जो असतो तो आहे फोर्ट फोर्टी एट आवर्स ठीक आहे ते हिमोझोईन ग्रॅन्युएल जे असतात ते रिलीज होतात ब्लडमध्ये रिलीज झाल्यानंतर मलेरिया फीवर कॉज होतो पर्टिक्युलर त्या पेशंट्सला आणि पेशंट्स काय होते मग ॲनिॲनेमिक होते आणि डिस्ट्रॅक्शन्स होते त्याच्या आरबीसीसचं ब्लडमध्ये एंटर झाल्यामुळे त्याच्या ज्या आर बी सीज असतात रेड ब्लड कार्पसेस असतात ते ब्रेक होतात आणि ब्रेक झाल्यानंतर फोर्टी एट टू सेवेंटी टू आवर्समध्ये फीवर काय होतं रिक्युरस होतं रिक्युरस म्हणजे काय होते इझिली तो फीवर जो असतो रिपीट होतो किंवा त्याला जो मलेरिया डिसेज होते ते व्हायला स्टार्टिंग होऊन जाते सो so, इट इज कॉल्ड याच रोस्टेज रोस्टेड स्टेज रोस्टेज स्टेज जी आहे या सायकलची पर्टिक्युलरली जी स्टेज येते त्या सायक लास्ट स्टेज येते आणि लास्ट स्टेजमध्ये काय होतं जे हिमोजोईन ग्रॅन्युअल्स असतात ते आरबीसीसमध्ये रिलीज होतात रिलीज झाल्यानंतर काय होतंय त्याचे त्याच्यामुळे त्या पेशंट्सला काय होते मलेरिया फिवर डिसीज कॉज होतो आणि पेशंटच्या बॉडीमध्ये एंटर बॉडीमध्ये मीन्स पर्टिक्युलरली ब्लडमध्ये एंटर झाल्यानंतर ते सीज फ्रक्चर्स करतात ब्रेक करतात आणि ब्रेक झाल्यामुळे पेशंटला फोर्टी एट टू सेवंटी टू फोर्टी एट टू सेवंटी टू अवर्समध्ये त्यांना तो डिसीज काय होतो फिवर कॉज व्हायला स्टार्टिंग होऊन जाते किंवा रिपीडली तो डिसीज येतो पुन्हा सो ऑल धी स्टेजेस इज द लास्ट स्टेज ऑफ द पर्टिक्युलरली ऑफ दिस फिवर मलेरिया फीवर जी असते ती लास्ट स्टेज आहे की कशा प्रकारे आपण प्रोसेस सांगितली कशाप्रकारे ट्रॉपोजाईटचं फॉर्मेशन होते फॉर्मेशन झाल्यानंतर कशा प्रकारे लास्ट हिमोझोईन ग्रॅन्युअल्स जे असतात पर्टिक्युलर ट्रॉपोझाईट्स नाही जे हिमोजोईन ग्रॅन्युअल्स असतात ते कशाप्रकारे एंटर होतात त्या आरबीसीसमध्ये आणि ते कसे ब्रेक करतात ब्रेक झाल्यानंतर कशाप्रकारे त्या पेशंट्सला किंवा त्या होस्टला जो काय आहे तो मलेरिया फीवर कसा फॉर्म होतो या स्टेजमध्ये बघितलं सो द नेक्स्ट टॉपिक ऑन